नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्सगुल मला हिव। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली। अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातून सरासरी 82.91% शिक्षक मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला। सदर निवडणुकीसाठी अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यात मंगळवारी सकाळी शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 35,622 मतदारांपैकी 29,534 शिक्षक मतदारांनी मतदान केलंय। विभागातील जिल्हानिहाय आकडेवारीनुसार सर्वाधिक 86.94% मतदानाची नोंद वाशिम जिल्ह्यातून झाली। त्यापाठोपाठ यवतमाळ 85.43, अकोला 82.50, बुलढाणा 81.33 तर अमरावती जिल्ह्यामधून 81.1% इतक्या मतदानाची सरासरी नोंद झाली आहे। दरम्यान वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड-19 सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची थर्मल स्कॅनिंगही करण्यात आली। अमरावती विभागातील 27 उमेदवार यावेळी निवडणूक रिंगणात उभे असून आज झालेल्या मतदान प्रक्रियेचा निकाल 3 डिसेंबर रोजी अमरावती येथे घोषित होणार आहे। पात्र हा वत्सगुल्मला हिव। आपली संस्कृती, आपला वसा।